नाही, सर्व महाराष्ट्राला माहिती आहे का, मी मागच्या 1.5-2 वर्षापूर्वी जेव्हा भाजपामध्ये पुनर्प्रवेश केला तो केला होता ओबीसींच्या मुद्द्यावर. आणि आता पहिली यादी भाजपाची आलेली आहे, दुसरी यादी येणार आहे, अशा याच्यामध्ये ओबीसी समाजाच्या व्यक्तींना ह्या यादीमध्ये स्थान मिळावं, त्यांना आमदार बनवण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचा प्रभारी म्हणून मी तिथे गेलो होतो. सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, सन्माननीय बावनकुळे साहेबांना भेटून राज्यामध्ये आणि विशेष करून विदर्भामध्ये ओबीसी समाजाला दुसऱ्या तिसऱ्या यादीमध्ये अजून जास्ती प्रतिनिधित्व मिळावं ह्यासाठी माझ्याकडे जे नावं होते, जे मेरिट आहे, इलेक्टिव मेरिट ज्यांच्याकडे आहे, ते त्यांना दिलं. नक्कीच अपेक्षा आहे की येणाऱ्या दुसऱ्या व तिसऱ्या भारतीय जनता पार्टीच्या यादीमध्ये ओबीसी मोर्चाच्या वतीने रिकमेंड केलेले नावं हे आल्याशिवाय राहणार नाहीत. चांगलं असं प्रतिनिधित्व भारतीय जनता पार्टीतर्फे ओबीसी समाजाला येणाऱ्या विधानसभेच्या यादीमध्ये मिळेल. हो, तुम्ही काटोलमधून इच्छुक आहात? मी राज्यामध्ये ओबीसी समाजाला भारतीय जनता पार्टीकडून विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व जास्तीत जास्त मिळावं, विशेष करून विदर्भामध्ये मिळावं, ह्यासाठी मी तिथे गेलो होतो. माझ्या संदर्भात न्याय किंवा अन्याय काय जो करायचा आहे ते आमचे पक्षश्रेष्ठी नक्कीच ठरवतील.